नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। टिटवाळा मिस ठरली कुमारी भक्ती कोकाटे, तर मिसेस वैदही किस्मतराव व मनीषा अग्निहोत्री। स्वराज्य रणरागिणी महिला संस्था आयोजित मिस अँड मिसेस टिटवाळा सीझन 1 सौंदर्य स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली। राष्ट्रवादीचे मोरेश्वर अण्णा तरे, मनसेचे मिलिंद सावंत, टिटवाळा न्यूजचे संपादक राजू टपाल इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली। समाजातील सर्व स्तरातील महिलांना नेहमीच्या चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर पडून स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ मिळावं ही या स्पर्धेमागची प्रमुख संकल्पना होती। बहुतेक स्पर्धक पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होत होते। त्यापैकी एक 64 वर्षाच्या स्पर्धक या स्पर्धेच्या विशेष आकर्षण होत्या। परीक्षणासाठी स्नेहा पिंपळीकर, वासंती काणिटकर, डॉक्टर स्मिता राऊत, कुमारी प्राची सदाफुले असे विविध क्षेत्रातील मान्यवर परीक्षक म्हणून या स्पर्धेला लाभले होते। प्रत्येक स्पर्धकाचे ट्रेडिशनल राऊंड, वेस्टर्न राऊंड आणि प्रश्नोत्तरे अशा 3 विभागात परीक्षण करण्यात आले। परीक्षकांनी तिन्ही विभागात अतिशय बारकाईने व उत्कृष्टपणे परीक्षण केले। प्रत्येक स्पर्धकाचे सादरीकरण, त्यांचा आत्मविश्वास या पातळीवर त्यांचे मूल्यमापन करण्यात आले। सौंदर्याप्रमाणे स्पर्धकांच्या बुद्धीचा कस लागेल असे प्रश्न परीक्षकाकडून सर्व स्पर्धकांना विचारण्यात आले। अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये परीक्षकांच्या निर्णय क्षमतेचा सुद्धा कस लागला। यामध्ये मिस 15-25 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक कुमारी भक्ती कोकाटे, द्वितीय क्रमांक कुमारी तन्वी काटे, मिसेस ग्रुप 1 वय 26-40 प्रथम क्रमांक वैदही किस्मतराव, द्वितीय क्रमांक सुरभी मनसाळे, मिसेस ग्रुप 2 वय 41-65 वर्ष प्रथम क्रमांक मनीषा अग्निहोत्री, द्वितीय क्रमांक अर्चना जोशी। विशेष सादरीकरणाकरता 10 स्पर्धकांना उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले। दरम्यान काही स्पर्धकांनी व इतर रणरागिणींनी नृत्याविष्कार, कविता वाचन असे मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा सादर केले। उषा भूषण जाधव, उमेश जाधव, संपादक बाळकडू न्यूज, हिराताई कांबळे, उपेक्षाताई शक्तिवान भोईर, माजी उपमहापौर शक्तिवान भोईर, जितेंद्र तेलवणे अध्यक्ष, आऊसाहेबांची सावली, डॉक्टर सोनल जगदाळे, सुहास कांबळे, ह्युमन केअर फाउंडेशन उपस्थित होते। दरम्यान उपेक्षाताई भोईर व सुप्रिया आचरेकर या दोघींनी एकत्र रॅम्प वॉक करून उपस्थितांना सुखद धक्का दिला। सर्व मान्यवरांचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुप्रिया संदीप आचरेकर व उपाध्यक्षा चारुशीला लक्ष्मण मंचरकर यांच्याकडून यथोचित सन्मान करण्यात आला। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुप्रिया संदीप आचरेकर, उपाध्यक्षा चारुशीला मंचरकर व समृद्धी सावंत, निंबाळकर, भावना बणप, मीरा वाघमारे, उज्ज्वला भोईर, सुनीता सपकाळ, विद्या शिंदे, शीतल खोकले, कालिंदा घोडे, आरती वराडकर, अस्मिता कडव, अस्मिता शाह मसुरेकर, अनुष्का मोहिते, कोमल पाटील, जयश्री भल्ला व सर्वच रणरागिणींनी विशेष परिश्रम घेऊन यशस्वी आयोजन केले। आपल्या खुमासदार शैलीमध्ये भावना बणप, रितू केपी व शंतनू चांदोरकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।